नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सवरंग यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, शनिवारचा दिवस हा अशुभ मानला जातो। कोणतेही कामाची सुरुवात किंवा कोणतेही काम जर आपण शनिवारच्या दिवशी केलं तर त्यामध्ये अनेक अडथळे येतात, ते काम पूर्ण होत नाही, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही, कारण हा शनिवारचा दिवस आहे, शनि देवांचा दिवस आहे। आणि शनिदेव म्हटलं की प्रत्येक जण घाबरणारच, मात्र लक्षात घ्या, शनिदेवांनाही प्रसन्न करून घेता येतं। जर आपण शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्या या गोष्टी पाहिल्या, मित्रांनो शनिवारी सकाळी सकाळी अगदी उठल्या या तीन गोष्टींचं दर्शन जर तुम्हाला झालं तर समजून जा शनिदेवांची कृपा तुमच्यावर आहे, शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत। आणि लक्षात घ्या, जर शनिदेव आपल्यावर प्रसन्न असतील, त्यांची कृपा आपल्यावर झाली तर कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला अडथळे येत नाहीत, कोणतंही काम असेल त्यामध्ये सफलता यश हे निश्चित मिळतं, जरी तुम्ही हे काम शनिवारच्या दिवशी केलं तरीही। मित्रांनो, या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या पाहिल्यामुळे आपला शनिवारचा दिवस अत्यंत शुभ जाईल, आणि या गोष्टी पाहिल्यावर आपण नक्की काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पहिली गोष्ट आहे सफाई कर्मचारी। शनिवारी उठल्या सकाळी जर तुम्हाला सफाई कर्मचारी दिसला, हा कर्मचारी साफसफाई करत असेल, अशावेळी जर तुम्ही त्याला पाहिलं तर हे अत्यंत शुभ मानलं जातं। यावेळी त्या सफाई कामगाराला यथाशक्ती थोडेसे पैसे अवश्य द्या। शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की असं केल्याने तुमचं कोणतंही कार्य असो ते निर्विघ्नपणे पार पडतं, म्हणजेच कोणतंही कार्य तुम्ही करायला गेलात तर त्यामध्ये अडथळे येत नाहीत, ते काम लवकरात लवकर पूर्ण होतं। त्यानंतर पुढची गोष्ट आहे भिकारी। मित्रांनो, शनिवारी उठल्या सकाळी जर आपल्याला एखादा भिकारी भीक मागताना दिसला तर त्या भिकाऱ्याला, त्या गरजू व्यक्तीला यथाशक्ती दान नक्की करा। हा अत्यंत शुभ संकेत आहे। फक्त भिकारीच नाही तर कोणतीही इतर गरजू व्यक्ती तुमच्याजवळ आली तर तिला मदत नक्की करा। यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात, त्यांची कृपा प्राप्त होते। आता तिसरी गोष्ट म्हणजे काळा कुत्रा। मित्रांनो, काळ्या कुत्र्याचं शनिवारच्या दिवशी खूप महत्त्व आहे। जर असा काळ्या रंगाचा कुत्रा शनिवारच्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला दिसला तर या काळ्या कुत्र्यास एखादी चपाती किंवा भाकरी नक्की खाऊ घाला। या चपातीला किंवा भाकरीला आपण मोहरीचं थोडंसं तेल लावायचं आहे किंवा तूप लावलं तरीही चालेल, आणि ही चपाती किंवा भाकरी या काळ्या कुत्र्यास खाऊ घालायची आहे। मित्रांनो, शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्या काळा कुत्रा दिसणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। आपल्याला ऐकायला जरी या गोष्टी अगदी साध्या सोप्या वाटत असल्या तरीसुद्धा आपण जेव्हा कृती करावायस जातो, जेव्हा तुम्हाला काळा कुत्रा दिसेल तोही शनिवारच्या दिवशी, आणि त्यावेळी त्याला चपाती किंवा भाकरी खाऊ घालणं आणि त्याने ते खाणं ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे। जेव्हा ही कृती आपण करावयास जाऊ तेव्हा ती सफल होईलच असं नाही। तर मित्रांनो, या तीनपैकी कोणतीही घटना जर शनिवारच्या दिवशी तुमच्यासोबत घडली तर हे उपाय करायला विसरू नका। आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शन शनेश्चराय नमः नक्की लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।